नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचा आग डोंग उसळला आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत लाखो लोक रस्त्यावर उतरले नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा अशी त्यांची एकमुखी मागणी आहे आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थ्यांचा जो उद्रेक आहे तो सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाही आहे या आंदोलनाला उत्तर प्रदेशातल्या लखनौ बुंदेल शहर फिरोजाबाद गोरखपूर अशा अनेक शहरांमध्ये हिंसक वळण मिळालंय आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमसक्री पाहायला मिळते या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता इकडे महाराष्ट्रात सुद्धा उमटत आहेत मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद या मोठ्या शहरांसोबत राज्यातल्या हिंगोली बीड या शहरात सुद्धा आता हिंसक त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत या पेटलेल्या आंदोलनाची धग जाणू लागली त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे या आंदोलनाच्या नावाखाली जी हिंसा सुरू आहे नेमकी कशासाठी आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत आजच्या या खास बेधडक मध्ये सवाल हाच आहे आंदोलन केलं जात आहे पण मग या आंदोलनात हिंसा कशासाठी आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते थोड्याच वेळात आपल्याशी जोडले जातील जन आंदोलनाच्या समन्वयक सुनीती सुर मॅडम यासुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मॅडम तुमचं स्वागत गणी आजरेकर हे चेअरमन आहेत मुस्लिम बोर्डिंगचे कोल्हापूरमधून आपल्यासोबत थोड्याच वेळात ते जोडले जातील आणि भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट हे सुद्धा या चर्चेत सहभागी होतील थोड्याच वेळात सुरुवातीला मला गणी आजरेकर यांच्याकडे जायचंय आजरेकरजी देशभरातला जो मुस्लिम समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसतोय पण हे आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार असला तरी ज्या प्रकारची हिंसा सुरू झालेली आहे त्या हिंसेचं समर्थन कसं करायचं आणि ही हिंसा होतीये कशासाठी खरं सांगितलं तर आंदोलनामध्ये हिंसा व्हायला नको पाहिजे होती कारण हा देश निधर्मीय राष्ट्र आहे आणि ह्या निधर्मीय राष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने घटनेच्या तरतुदीनुसार राहतात असं असताना आज वेगळा कायदा यांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे फक्त मुस्लिम समाजाला भीती दाखवणे आणि हिंदू वोट बँक तयार करणे याकरता हा कायद्याचा वापर केला जाणार आहे हे खरोखरच त्यांना प्रामाणिकपणा असतं तर आसाममध्ये त्यांनी बारा, बारा सा हजार बाराशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपये खर्च करून सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकोणचाळीस लोक त्यामध्ये लिस्ट गायबच होते त्यानंतर सर्वेमध्ये एकोणीस लाख सहा हजार सहाशे सत्तावन्न लोक घुस करून निघाले त्यापैकी तेरा लाखाच्या वर हिंदू निघाले आणि इतर समाजाचे लोक मुस्लिम धोरण इतर समाज लोक चार ते पाच लाख निघाले अशा सर्व लोकांना नागरिकत्व देणे हे त्यांची गरज होती म्हणून त्यांनी परत कॅब हा कायदा आणला त्यामध्ये मुस्लिमानांना वागळून इतर धर्मांना त्या ठिकाणी नागरिकत्व देणे यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत हे फक्त राजकीय हेतूने वोट बँक तयार करण्याच्या हिशोबातून हे केलं जात आहे हिंसा ही मुस्लिमांनी करूच नये आणि इतरांनी करू नये ह्याचा कुणालाही फायदा होणार नाही आपल्या देशाचं नुकसान होणार आहे असं मला वाटतंय आपल्या देशाचं नुकसान होणार आहे हे तुम्हाला वाटतंय पण आज आंदोलनात उतरलेल्या अनेकांना हे वाटत नाही आहे सुनीती सुरे मॅडम तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे कसं पाहता तर एखादं आंदोलन एखाद्या ध्येयासाठी एखाद्या हेतूनं जेव्हा आपण पुकारतो तेव्हा ते आंदोलन पूर्णत्वासाठी न्यायचं असेल तर ते हिंसक पद्धतीनं पुढे जाऊ शकत नाही असं असताना हिंसेचा जो आधार घेतला जातो आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सुनीती मॅडम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मी ज्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करते ते आंदोलन हिंसेवर विश्वास विश्वास ठेवत नाही आमची सगळी आंदोलनं अहिंसक असतात ते आंदोलन नर्मदेचं असो किंवा आमचं समजलं हो हो पोचतो आहे आणि मी उत्तर द्यायला सुरुवात पण केली आहे तर मी असं म्हणत होते की आमचा हिंसेवर विश्वास नाही आमची सगळी आंदोलनं जी चालतात देशभर ती सगळी अहिंसेच्या मार्गाने चालतात त्यामुळे कुठल्याही तऱ्हेची हिंसा आम्हाला मान्य नाही आम्ही त्याचं समर्थन कधीही करणार नाही पण इथे मुद्दा वेगळा आहे आजसुद्धा मी सगळ्या हेडलाईन्स पाहिल्या देशात अनेक ठिकाणी लोकशक्तीचा आपल्याला आक्रोश आणि आविष्कार दिसले आहे काल दिवसभरामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे आपण पुन्हा गणी आजरेकर यांच्याकडे जाऊया आज जेव्हा हे सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहेत लाखोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेले असताना त्यांच्या मनातला आक्रोश नेमका काय आहे भीती काय आहे का ते ह्या इतक्या टोकाच्या पावलापर्यंत आलेले आहेत भीती अशी मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे की आम्हाला हे लोक देशामध्ये दुय्यम नागरिकत्व देणार काय आमच्या काही ज्या सौ अल्पसंख्याक म्हणून आमच्या काही सवलती होत्या त्या काढून घेणार काय आम्हाला दुजाभाव करायचा प्रयत्न हे भाजप सरकार आहे काय आणि ह्यामधून जर आपण ह्याच्यात गेलो की घुसखोर म्हणून आम्हाला जाहीर केलं काही आदिवासी लोक आहेत काही भटक्या जातीचे लोक आहेत काय धनगर समाजातील लोक आहेत ह्यांच्याकडं कुठलंच तुम्हाला हे मिळणार नाही आहे तुमचं आधार कार्ड मिळणार नाही राशन कार्ड मिळणार नाही आणि शिक्षणामधून ते पूर्ण वंचित आहेत अशा लोकांना हो तुम्ही कुठं जेलला टाकणार काय हा जातीवाद करायचा प्रयत्न ह्या सरकारनं केल्यामुळं आज ही मुस्लिम समाजामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये भीती निर्माण होत्या खरं म्हटलं तर हा कायदा करण्यापूर्वी आपली चीनची बॉर्डर पहिलं सुरक्षित करायला पाहिजे होती चीन इतका घुसखोरी करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे लोक म मुस्लिम जे इथलं मूळ निवासी आहेत ह्या स्वतंत्र लढ्यामध्ये ज्यांनी रक्त सांडले अशा लोकांच्या दुय्यम नागरिक देण्याचा हिने प्रयत्न केला जातोय बाहेर देशातून येणाऱ्या लाखो लोक आता जर एकोणीस लाख जर बंगाली असतील बंगालमधल्या आसाममध्ये असतील ते तेरा, तेरा लाख तर इतर अशा किती लोक ह्या ठिकाणी येतील आणि त्यांना तुम्ही काय देणार आहे नोकरी देणार आहे का त्यांना परत गांधीनगर उल्हासनगर अशा काही बस्त्या बस बसवणार आहे त्यांच्याकरता काय पाय घड्या घालणार आहे असं मला वाटतं की तुम्ही सरकारकडं कुठलंही नियोजन नाही आहे सर्व नियोजनावरती सरकार फेल झालेलं आहे फक्त हे वेगवेगळ्या पद्धतीनं तीनशे सत्तर कलम ज्याचा भारतातल्या कुठल्याही मुसलमानाचा काही संबंध नाही आहे त्यानंतर बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी हा विषय त्यांनी घेतला आता हा विषय घेतला आहे एन आर सी आणि कॅप तर मला वाटतं की हे फक्त वोट बँकेसाठी क या देशाचं वाटोळ करण्याचं काम हे भाजप सरकार करतं आहे भाजपकडून उत्तर घेऊया आपण भालचंद्र शिरसाट आता भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वागत सुरुवातीला सर तुमचं आरोप असा केला जातोय की केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी देश पेटवण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे हा आरोप त्यांनी थेट केलेला आहे दुसरं जेव्हा हा कायदा तुम्ही आणताय तेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि आज इथल्या देशातल्या मुस्लिमांच्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे ती भीती कशाचं प्रतीक आहे त्याला सुद्धा भाजप इत जबाबदार आहे हा त्यांचा दावा आहे मी आत्ता ऐकत होतो गणी आजरेकर साहेबांचं त्यांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलं आणि करताना ते म्हणाले भारतातल्या मुस्लिमांचा याच्याशी काही संबंध नाही आणि त्यांच्या या मताशी मी सहमत आहे भारताच्या भारतात राहणाऱ्या एकाही मुस्लिमाला मग तो आदिवासी असो कारण आदिवासी मुस्लिम आहेत तसे ख्रिश्चनी आहेत आणि हिंदू आहेत जर पुरावे मुस्लिम आदिवासींकडे नसतील तर हिंदू आदिवासींकडे आहेत किंवा त्यांनी काहीतरी डॉक्युमेंटेशन केलं आहे इलेक्ट्रिकचं बिल आहे अशी परिस्थिती नाही त्यामुळे भारतातल्या मुस्लिम असेल किंवा कुठल्याही धर्मीयाला याने कुठलाही फरक पडणार नाही हे अतिशय सुस्पष्ट आहे आणि सरकारकडे पूर्ण नियोजन आहे नियोजन कसं आहे सांगतो मी सांगा सांगा एकंदर हे जे कॅब म्हणतात ना कॅब हा शब्द आता आउटडेटेड झाला आहे हे सिटीजन अमेंडमेंट बिल नाही राज्यसभेत लोकसभेत पास होऊन राष्ट्रपती त्यामुळे सी ए आहे हा कायदा आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर या सी ए अंतर्गत एकतीस हजार एकशे तेरा एवढे नागरिक फक्त अफेक्ट होत आहेत एकतीस हजार एकशे तेरा आणि हे परदेशी नागरिक आहेत भारतातले नागरिक नाही हा कायदा भारतासाठी नाही भारतातल्या नागरिकांसाठी नाही त्यामुळे सी ए, ए अंतर्गत जे परदेशी नागरिक आहेत ते भारतामध्ये आलेले आहेत आणि अनधिकृतपणे भारतामध्ये राहत आहेत त्यांना नागरिकत्व द्यायचं की, की नाही द्यायचं म्हणजे हा नागरिकत्व द्यायचं की नाही द्यायचं याच्यावरचा कायदा आहे कोणाचं नागरिकत्व काढून घ्यायचं याबद्दलचा हा कायदा नाही आणि एकतीस हजार एकशे तेरामध्ये दोन हजार जे आहेत ते ख्रिश्चन आहेत दोन हजार बौद्ध धर्मी आहेत काही किरकोळ पारशी आणि ज्यू आहेत आणि बाकी सगळे जवळजवळ सव्वीस सत्तावीस हजार हिंदू आहेत हे अफगाणिस्तान असतील बांगलादेश असतील म्यानमार असतील वेगवेगळ्या ठिकाणावरून तेथे झालेल्या त्रासाला कंटाळून भारतामध्ये अनधिकृतपणे शिरलेले आहेत त्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यामुळे त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आपण हा विशेष कायदा करतो आहे त्याच देशातून आलेले जे मुस्लिम असतील जे शरणार्थी असतील घुसखोर असतील तर त्यांनी तसं सांगितलं अप्लाय केला नागरिकत्वासाठी तर आपण त्या गायक आहे त्यालाही नागरिकत्व दिलेलं आहे पण ते नागरिकत्व भारताचं कोणीही मागू शकतं आणि घेऊ शकतं त्याला लिमिटेड स्कोप आहे पूर्ण नागरिकत्वाचा अधिकार हा केवळ जे इतर देशामध्ये दे, श त्यांच्यावर अत्याचार झाला आणि ते शरणार्थी म्हणून आलेत त्यांना इन्क्लूड करण्यासाठी हे इन्क्लुझिव्ह कायदा आहे हा कोणाला एक्स्क्लूड करण्यासाठी एक्सक्ल्युझिव्ह कायदा नाही त्यामुळे कुठलाही या देशात असलेला मुसलमान भारत देशाचा मुसलमान जो या देशामध्ये राहतो आहे ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे ज्याच्याकडे या, या इकडची का कागदपत्रं आहेत किंवा नाहीत पण इथे राहतो हे निक नक्की आहे अशा कोणालाही या देशाचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी हा कायदा नाही त्यामुळे चुकीचा समज सगळ्यांचा करून देऊन जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार होतोय आणि का होतंय हे सी साठी नाही एन आर होतंय खरं म्हटलं तर एन आर सी हा नागरिकत्व ठरवण्याचा किंवा रद्द करण्याचा कायदा आहे तो अजून आलाच नाहीये त्याच्यावरती चा अभ्यास चालू आहे चिंतन चालू आहे त्याच्यामध्ये एकाही नागरिकाला जसं आपण म्हणतो कायद्याच्या समोर एकही का निर्दोष त्याला शिक्षा होता कामाने शंभर दोषी सुटलं तरी चालतील पण एका निर्दोषाला सु शिक्षा होता नये त्यामुळे एकही भारताचा नागरिक जो या इथे नागरिकत्वाचा त्याचा हक्क आहे तो डावलला जाणार नाही अशा पद्धतीचं एन आर सीचं बिल लवकरच येणार आहे पण ते आज आलेलं नाही त्यामुळे आज त्याची आपल्याला चर्चा करणं योग्य ठरणार नाही या चर्चेत काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिनजी स्वागत तुमचं याआधी आपल्याकडे गणी आजरेकर आणि भाजपने त्यांची भूमिका मांडलेली आहे देशभरात या आंदोलनाच्या नावाखाली जो हिंसाचार बोकाळलेला आहे जो आगडो मुसळलेला आहे ज्या ज्या पद्धतीनं काही सामा चुकीच्या गोष्टी या आंदोलनामध्ये होत आहेत ज्या हिंसक गोष्टी होत आहेत त्याचं तुम्ही समर्थन करता का तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता काँग्रेसची भूमिका काय या आंदोलनाबद्दल नाही पहिली गोष्ट अशी की म्हणजे हिंसक आंदोलन होत आहेत हे दुर्दैवाचं आहे याच्यात काही शंका नाही परंतु ते केवळ भारतीय जनता पक्षाच्या शासित राज्यांमध्येच का होत आहेत याचही चिंतन करण्याची आवश्यकता महाराष्ट्रात सुद्धा अलीगड मुस्लिम तुमच्या शासनात होत ऐका 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 ना जरा अवश्य शिरसाटजी जरा ऐका ना तुमचं बोलणं ऐकलं लोकांनी आता माझं बोलणं ऐकू द्या एकंदर ज्या पद्धतीनं हे देशामध्ये चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे तुम्ही लक्षात घ्या ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या शासित प्रदेशांमध्ये आजची परिस्थिती आहे की सगळीकडे एकशे चव्वेचाळीस त्या ठिकाणी कलम लागू करण्यात आलेला आहे कुठल्याही शांतता मार्ग पद्धतीनं निदर्शन करण्याकरता बंदी घालण्यात आली आहे काल बेंगलुरु मध्ये पाहिलाच जवळपास रामचंद्र गुहांसारखे सारखे हिस्टॉरियन असतील किंवा जे प्रतितीयश अशा तऱ्हेचे विविध क्षेत्रामधले लोक आहेत त्यांच्यावरती कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी अटकेचा बडगा उचलला गेला हे देखील आपण पाहिलेलं आहे त्यामुळे काश्मीरमधली जी नॉर्मलसी दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं अमित शाह आणि मोदी करतायत तीच नॉर्मलसी पूर्ण देशपातळीवरती लागू झालेली आहे त्या ठिकाणी दिसतंय तुम्ही नॉर्थ मध्ये इंटरनेट बंद आहेत त्याच पद्धतीनं दिल्लीमध्ये देखील आता इंटरनेट बंद झालेत पूर्ण कर्नाटकमध्ये इंटरनेट बंद झालेले आहेत त्यामुळे या सरकारला आता कळून चुकलेलं आहे की जनमानसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध त्या ठिकाणी होतो आहे आणि तो का होतोय याचं जर त्या ठिकाणी आकलन केलं तर आता मग मी शिरसाटजींचं वक्तव्य ऐकलं मोदी वक्तव्य देखील तशाच पद्धतीचं आहे खऱ्या अर्थानं बुद्धीचा संपूर्ण ठेवा या दोघांनाच मिळालेला आहे आणि भारतीय जनता पक्षालाच मिळालेला आहे बाकी ज्यांना बुद्धी नाही त्यांना त्याच्यात समज नाही त्यांचे गैरसमज होत आहेत हे तऱ्हेचं चित्र मला असं वाटतं काय की रंगवण्याचा प्रयत्न चाललाय कारण त्यांना आता अंगावर आलेला आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं हे बिल कशासाठी आणलेलं आहे लोकांना कळलेलं आहे दोन हजार चौदा पासून जाणीवपूर्वक तुम्ही या देशामध्ये ध्रुवीकरणाचा अजेंडा त्या ठिकाणी राबवत आहे गुजरातमधले जे मॉडेल आहे ते देशपातीवर नेण्याकरता कशा तऱरी ट्रिपल तलाकचा उपयोग केला गेला कशा तऱ्हेनं तीनशे सत्तरचा उपयोग केला गेला कशा तऱ्हेनं आता या सीएए चा केला जातो हे आपण त्या ठिकाणी पाहतोय अमित शहा ज्या वेळेला टर्माईट म्हणतात या ठिकाणी किडे म्हणतात त्यांना किंवा मोदी ज्या वेळेला म्हणतात की आंदोलकांना आंदोलक कोण आहेत हे त्यांच्या कपड्यांवरनं ओळखून येतो अशा तऱ्हेची व्यक्तव्य शासनकर्त्याकरता जेव्हा येतात त्यावेळेला त्यांचा उद्देश काय आहे या बिलामागचा उद्देश त्याच्यातनं स्पष्ट होतो आणि म्हणून हे जे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय एनआरसीच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक आपण म्हणतो की वरते नेना oh. चा हो हे राष्ट्रपातळीवरती नेण्याचा प्रयत्न जो आसाममध्ये पूर्णपणे फेल झालेला आहे तुम्ही लक्षात घ्या चाळीस लाख लोक ज्या वेळेला एनआरसीच्या बाहेर त्या ठिकाणी गेली त्यावेळेला यांनी काय म्हटलं होतं अमित शहानी की हे सगळे घुसपेटी आहेत हे इन्फिल्ट्रेटर आहेत हे त्या ठिकाणी टर्माईट आहेत तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर त्याच्यामधले एकवीस लाख लोक ही योग्य पाहिले गेली त्यामुळे एकवीस लाख लोकांना देखील ते म्हटलं गेलं आता एकोणीस लाख उरले एकोणीस लाख मधले जवळपास तेरा ते चौदा लाख हे हिंदू आहेत आता ही जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आणि हे तोंडामध्ये ज्या पद वरती आपटले त्यावेळेला अशा तऱ्हेचा कायदा आणणं ते क्रमप्राप्त होतं निश्चितपणे या ठिकाणी अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हे तीनच देश का आहेत याचं कारणच त्या ठिकाणी आहे बांगलादेशामधलं कारण आहे बांगला हे आणि मधलं कारण आहे दुसरीकडे याच्यामध्ये म्यानमार का नाही आता म्यानमारचा शब्द जाता जाता चुकून विचार उच्चारला गेला शिरसाटनकडनं पण म्यानमारमधल्या रोहिंग्यांबद्दल जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेला म्हणतात की ते बांगलादेशामार्फत येत आहेत म्हणजे डायरेक्ट येण्यासाठी कायदा नाही का तुमच्याकडे तुम्ही आणायचं नव्हता तुम्हाला तुम्ही जाणीवपूर्वक त्या म्यानमारच्या लोकांना तिथल्या रोहिंग्या मुसलमानांना वेगळं टाकायचं होतं श्रीलंकेमधल्या हिंदूंना असेल किंवा त्या संदर्भामध्ये तुम्ही बोलायचं नाही नेपाळ भूतान असतील या सगळ्या राज्याची नेबरिंग म्हणजे जी आपले शेजारी राज्य आहे राष्ट्र आहेत त्यांना आपण का सोडता आहोत त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही त्याचबरोबर या संदर्भामध्ये केवळ एक धर्मांना काही धर्मांचं नाव घेतल्यानंतर एखाद्या विशिष्ट धर्माला तुम्ही वगळतात हे तुम्ही लोकांना कळत नाही असं नाही हे जाणीवपूर्वक या ठिकाणी या देशाच्या संविधानाला धुळीस मिळवून तुमचा राजकीय अजेंडा आणण्यासाठी पुढे आणण्यासाठी हे तुम्ही त्याचा उपयोग करता लोकांचे डोळे उघडलेत आणि देश पातळीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विरोध सुरू झालेला आहे आता पायाचे जमीन खालीची सरकल्यानंतर आता मोदी म्हणतात लोक मग माझ्यावर रागावलेले आहेत आता बातमी येते आहे की तो ड्राफ्टवरती आम्ही पुनर्विचार करू शकतो आज आसाममध्ये चार लोक मेली आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला ते म्हणत होते आम की आमच्या कपड्यांवर ना यांच्या कपड्यांवर आंदोलक ओळखीला येतात त्यातले ते तीन जे आहेत ते नॉन मुस्लिम आहेत लक्षात घ्या एकच मुसलमान होता दोन हिंदू होते आणि एक त्या ठिकाणी ख्रिश्चन होता त्यामुळे हे मरणारे देखील याच्यामध्ये देखील हिंदू देखील आहेत ख्रिश्चन देखील आहेत सगळे जेव्हा त्या ठिकाणी येत आहेत त्यावेळेला तुम्ही त्याला धार्मिक रंग देता आहात आणि धार्मिक रंग देणं हे तुमचे राजकीय त्या ठिकाणी अजेंड्यामधला भाग आहे त्याचा विरोध जनता करत राहणार आहे आणि आम्हीही करत राहू आम्ही सगळे त्या ठिकाणी या भारतीय नागरिक म्हणून याचा विरोध करतात तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्ही काँग्रेसची भूमिका मांडता नाही आम्ही देशाच्या जनतेची भूमिका मांडायला या ठिकाणी उपस्थित आहोत संविधानाचं संरक्षण करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी याचा विरोध करत आहोत ठीक आहे शिरसाठजी उत्तर तुम्हाला दोन गोष्टींचे द्यावे लागतील एक तुम्ही मोठा गाजावाजा केला हजारो कोटी रुपये खर्च केले त्या आसाममध्ये एन आर सी आणलं तिथं काय झालं त्याचं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कारण तिथं तुम्हाला अपयश आल्यानंतर तुम्ही पुन्हा या आगीशी खेळ का खेळण्याचा प्रयत्न केला का तिथला अपयश झाकण्यासाठी म्हणून हे सगळं केलं कशासाठी तुम्ही हे सगळं करता तुमचा हेतू काय देशहितासाठी आगीशी खेळ करावा लागला तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करणार आता देशहित कसं एन आर सी भारतीय जनता पार्टीने आणली हे आपला चुकीचा समज आहे हे एकोणीसशे मध्ये काँग्रेसच्या राजवटीत पंडित नेहरू एकोणीसशे मध्ये हे सिटीजन ऍक्ट ह्या सर्व गोष्टी काँग्रेसच्या राजवटीत सत्तेचाळीस ते मध्ये आलेल्या आहेत हा कायदा त्याच वेळेला आलेला आहे नागरिकत्व कायदा पण आलेला आहे आणि एन आर सीचा पण आलेलं आहे किंबहुना त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आणि सर्व नेत्यांनी त्यावेळेला वक्तव्य केलं होतं की इतर पाकिस्तान किंवा इतर आजूबाजूच्या सर्व देशामधून जर एखादा हिंदू शरणार्थी आला तर त्याला आपण स्वीकारलंच पाहिजे ती आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हेच वक्तव्य माननीय स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी केलं होतं आणि आसाममध्ये जो काही प्रश्न आसूचं आंदोलन होतं आणि आसाममध्ये जे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्वर्गीय राजीव गांधी यांनी ती अट मान्य केली की यस या आसाममध्ये घुसखोर वाढत चाललेलं आहे त्यामुळे नागरिकत्व याची नोंदणी कुठेतरी झाली पाहिजे आणि म्हणून काँग्रेसने उचललेलं सकारात्मक पाऊल परंतु त्याची संपूर्ण अंमलबजावणी केवच झाली नाही आम्ही फक्त अंमलबजावणी करतोय आम्ही नवीन कायदा केलेला नाही कायदा अस्तित्वात आधीपासून आहे काँग्रेसच्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत नसलेला कायदा नंतर आणण्यात आला त्या कायद्याची अंमलबजावणी आणि त्याच्यात किरकोळ सुधारणा काल परत्वे किरकोळ सुधारणा करून आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय या सी एमुळे नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही मूलभूत संविधानामधील अनुच्छेद चौदाला कुठलाही धक्का बसत नाही कारण अनुच्छेद चौदा भारतीय नागरिकांसाठी आहे आणि हा कायदा परदेशी नागरिकांसाठी आहे त्यामुळे परदेशी नागरिकांसाठी भारताचं संविधान नाही आहे भारताचं संविधान इक्वॅलिटी समानता ही भारतीय नागरिकांसाठी आहे येथेच बुद्धिभेद करून काँग्रेस राजकीय फायद्यासाठी दिल्लीतील निवडणुका लक्षात ठेवून तेथे आंकडो मुचळवणं आणि जे काही चालले काही विशिष्ट लोकच करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर या सगळ्याच्या मागे काँग्रेसचा फार मोठा हात आहे हे हिंसक जे आंदोलन होत आहे जे म्हणतात ते काही इतर राज्यात नाही झालं महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे सांगा तुमचं सरकार आहे ना मग बीडमध्ये बीडमध्ये किंवा त्या ठिकाणी जे आमदार आहेत ते तुमचेच आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तिथे का नाही मग लोकांना समजावलं तुम्ही याचाच अर्थ राजकारणासाठी राजकारण करणं देशहिताला तिलांजली देणं एन आर सी एन आर सी नंतर सुद्धा प्रश्न बरेच उद्भवणार आहेत जे कोणी परदेशी नागरिक आयडेंटिफाय होतील आपण आयडेंटिफाय करतोय आणि आसाममध्ये जे आंदोलन चाललेलं आहे त्यांना असं वाटलं की आपण सी मुळे बाहेरच्या लोकांना आपण तिथे आणून त्यांच्या डोक्यावर बसू पण आसाममध्ये कलम तीनशे एकाहत्तर आहे आणि तीनशे सत्तर प्रमाणे तीनशे एकाहत्तर प्रमाणे त्याला विशेष दर्जा आहे त्यामुळे जिथे सात सिस्टर्स आहेत सात राज्यामध्ये तीनशे एकाहत्तर आहे तिथे सीएए एप्लिकेबल होणार नाही हे माहीत असताना सुद्धा तिथे आंदोलन भडकवण्याचं काम काँग्रेस करत आहे ठीक आहे तुम्ही अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसवर केलेला आहे अहिंसात्मक आंदोलनासाठी ओळखली जाणारी काँग्रेस या हिंसक आंदोलनाच्या पाठीशी आहे असा गंभीर आरोप तुम्ही केलेला आहे काँग्रेसचं उत्तर घेणं खूप महत्वाचं आहे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या नावाखाली जी हिंसा सुरू आहे ती नेमकी कशासाठी ब्रेक पूर्वी भाजपनं गंभीर आरोप काँग्रेसवर केला की या सगळ्या हिंसेच्या पाठीमागं काँग्रेस आहे म्हणून सचिन सावंत यांना मला प्रश्न विचारायचा एक तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या दुसरं की मुस्लिमांना नेमकं भडकवतोय कोण या देशातून आपल्याला बाहेर काढलं जात आहे अशा प्रकारची एक धारणा अनेक जणांची आहे ती आपण सोशल मीडियापासून आणि सगळ्या ठिकाणी बघ बग, बघतोय मग या सगळ्यामध्ये मुस्लिम समाजाला कुठंतरी भडकवण्याचं काम किंवा त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम कोण करत आहे आणि आता है ही सगळी हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार आहे पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटतंय म्हणजे ज्या पद्धतीनं <laughs> आज काँग्रेसवरती आरोप केला जातोय आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जर वक्तव्य पाहिलं तर भारतातले नागरिक माझ्यावरती रागावले तसं त्यांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ लोक त्या ठिकाणी रागावलेले आहेत हे त्यांना कळून चुकले आणि दुसरीकडे त्याचा दोष काँग्रेसवरती त्या ठिकाणी टाकायचा सरकार तुमचं आहे या देशामधल्या बहुसंख्य राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं मुस्लिमांना भडकवलं जातंय असं म्हटलं जाते, जाते मुस्लिमांना बुद्धीच नाहीये असं नाहीये गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक दुय्यम नागरिकत्वाचा ज्या पद्धतीनं ना त्या ठिकाणी पुरस्कार करता आहात देशपातीवरती ज्या पद्धतीनं अपप्रचार केला जातोय ज्या पद्धतीनं सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी अपप्रचार केला जातोय आज सेलिब्रिटीज मधल्या अनेकां लोकांनी याच्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे की पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं की तुमचीच आय टी जी गँग आहे ती अशा तऱ्हेचं चित्र उभं करत आहे देशा आणि देशामध्ये अविश्वासाचं आणि विभाजनाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चाललाय हे भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल असेल सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत आणि यांची वक्तव्य स्वतः पंतप्रधानांची वक्तव्य त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत अमित शहाची वक्तव्य कारणीभूत आहेत मेघाशी मी शिरसाट साहेबांच्या बोलण्याकडे लक्ष देत होतो मला त्यांनी म्हणजे अनेक भारतीय जनता पक्षाकडनं आजच्या परिस्थितीमध्ये लॉजिकल गोष्टींची चर्चा होईल अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे खऱ्या अर्थानं जे काही कारण दिली जात आहेत त्यांना त्यांचा दाखवण्याचे दात वेगळे आहेत खाण्याचे दात वेगळे आहेत ते लोकांना कळून चुकलेले आहे तुम्ही लक्षात घ्या ह्या सिटीझन अमेंडमेंट अॅक्ट चा citizen act, act विरोध होतोय लक्षात घ्या याच्यातल्या अमेंडमेंटचा सिटीझन ऍक्ट सिटिझनशिप अॅक्ट चा विरोध कधी झाला नाही याच्या अमेंडमेंट झाले आहेत आठ वेळा अमेंडमेंट आहेत पण कोणी विरोध केला नाही देशपातीवरती अशा तऱ्हेचं आंदोलन त्याच्या विरोधात झालं नाही त्यामुळे नागरिकत्वाच्या कायद्याला विरोध आहे असं दाखवणं हे अत्यंत चुकीचं आहे एनआर कालावधीमध्ये आली राजीव गांधींनी करार केला होता असोशी ऐका ना ऐका कुठल्या गोष्टीला केला होता विरोध आहे सांगा ला विरोध सांगा मी उत्तर देतो मी सांगतो ना मला पूर्ण करतो हे पूर्ण सांगतो तुमचा शिरसाट साहेब तुमचा तुमचा चेहरा लोकांच्या समोर उघड करण्याकरता फार काही गरज नाही लोकांना आहे ऐकून घ्या बरोबर करारामध्ये आली याच्यात काही शंका नाही तुम्ही लक्षात घ्या ऐका 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 आसूच्या बरोबर करार केल्यानंतर आली हे लक्षात घ्या परंतु राष्ट्रीय पातळीवरती एनआरसी आणण्याचा कुठलाही मानस त्यावेळेला नव्हता तो केवळ आसामच्या बुद्धी परिस्थितीवरती तो होता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की चाळीस लाख लोक जेव्हा एनआरसीच्या बाहेर आली त्याच्या वेळेला प्रमाणामध्ये त्या ठिकाणच्या संदर्भामधली अव्यवस्था लोकांच्या समोर आलेली आहे शेवटी लोकांना घुसपेटी एकही ठेवणार नाही वगैरे सगळ्यात काही वक्तव्य झाली शेवटी एकोणीस लाख उरली त्यातली बहुसंख्य हिंदू मुद्दा आपण आपण पूर्ण करून घेऊ पण तिकडे मुख्यमंत्री बोलत आपण नागपूरला जातोय येऊ आपण परत लगेच सर्वांना हेच सांगतोय की हा जो काही कायदा संसदेने केलेला आहे त्याला अजून कोर्टामध्ये तो घटनेला धरून आहे की नाही त्याच्याबद्दल चर्चा व्हायची कोर्टाचं मार्गदर्शन बाकी आहे एकूण एक मला असं वाटतंय की काही जणांच्या मनात भीती आहे की या कायद्या हा कायदा अंमलात आल्यानंतर या देशातनं आपल्याला हाकलून दिलं जाईल तर त्या सर्व समाजाला जातीपातीच्या धर्माच्या बांधवांना भगिनींना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार हे कोणत्याही समाजाच्या धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लावू देणार नाही हे वचन मी त्यांना देतोय आपले जे काही हक्क आहेत ते या राज्यामध्ये अबाधित राहतील कृपा करून गैरसमजाने या राज्याच्या शांततेला कुठे गालबोट लागेल आणि हिंसाचार उसळेल असं वर्तन कोणी करू नये ठीक आहे लोकशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला काही निवेदन द्यायचे असतील जरूर द्या मुख्यमंत्री म्हणून मला भेटायला यायचं असं असेल तर जरूर या मोर्चे काढायचे असतील सभा घ्यायचे असतील तर जरूर काढा परंतु आपल्या राज्याची जी एक शान आहे तिला कुठेही धक्का लागेल असं वर्तन कोणी करू नये हे आवाहन मी या सभागृहाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला करतो आहे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघात सुद्धा आपल्या माध्यमातून सुद्धा ते करावं हीच विनंती मी करायला आलेली आहे मंत्री महोदय विधेयक एक दो, वस्तू आहे सेवा कर आहे ना अध्यक्ष मोदय हा थोडक्यात आहे नवीन नाही आहे मंत्री महोदय मंत्री महोदय सचिन जी आपण ऐकलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की कुठल्याही गैरसमजूतीतून अशा प्रकारची हिंसात्मक कुठली गोष्ट घडू नये महाराष्ट्रात असं त्यांनी म्हटलेलं आहे तुमचा मुद्दा पूर्ण करा माफ करा मी तुम्हाला थांबवलं नाही पहिली गोष्ट अशी की मी एनआरसीचा उल्लेख केला एकोणीस लाख मधले जवळपास चौदा पंधरा लाख हे हिंदू सापडल्यानंतर आजची परिस्थिती त्या ठिकाणी बदलली तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे युरोपामध्ये ज्या वेळेला हिटलरच्या कालावधीमध्ये जसे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प तयार करायचा प्रयत्न जो झाला त्याच पद्धतीचं आज डिटेन्शन सेंटर आपल्याला आसाममध्ये दिसतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील नव्या मुंबईला करण्याचं सुरु झालं होतं देशपातीवरती करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे ह्याचं चा कारण राजकीय राजकीय तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की काय झालेलं आहे म्हणजे आज बांगलादेशी वरना जर घुसपेटी आहे किंवा त्या ठिकाणी आले घुसखोर आले असतील तर त्याच्यासाठी आपल्या देशामधले कायदे फॉरेनर्स ऍक्ट आहे किंवा पासपोर्ट ऍक्ट आहे त्याच्यात त्यांना तुम्ही डिपोर्ट करू शकता आणि हे अगोदर झालेलं आहे काँग्रेसच्या शेवटच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास ब्याऐंशी हजार बांगलादेशी घुसपेटीना आपण त्या ठिकाणी बा, बांगलादेशमध्ये परत पाठवलं आणि यांच्या वर्षाच्या कालावधीमध्ये सोळाशे लोकांना परत पाठवलेला आहे ऐकून घ्या मला एक एक मुद्दा फक्त एक, एक मुद्दा फक्त आता जी भावना निर्माण झालेली आहे या देशातल्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये की आपल्याला या देशातून या कायद्याच्या माध्यमातून देशातून आपल्याला बाहेर काढलं जाणार आहे या भावनेला काही अर्थ आहे का तशा प्रकारची काही गोष्ट या कायद्यात आहे का कारण आपण माध्यम म्हणून हे सांगितलं पाहिजे लोकांना लोकांमध्ये जर निर्माण होत असेल तर पहिली गोष्ट मला मला एक गोष्ट कळत नाही ही भावना आहे असं तुमचं मत आहे किंवा कोणाचं मत आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं मत जे निर्माण झालंय की मुस्लिम समाजाला दुय्यम नागरिकत्वाचं ज्या पद्धतीचं स्थान त्या ठिकाणी द्यायचं आहे याचे प्रयत्न चालू आहे जे आर एस एस मध्ये बंच ऑफ थॉट्स मध्ये गोळवलकरांनी लिहिलेलं आहे मुसलमान हे थ्रेट आहेत मुसलमान या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे अशा तऱ्हे गोळवळकरांचं मत आहे ते राबवण्याचा प्रयत्न गेल्या कालावधीमध्ये पाच वर्षापासून सातत्यानं चाललाय तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भामध्ये मी जे म्हणालो मगाशी म्हणालो की एनआरसीचा उपयोग काय केला जातोय इथले जे हिंदू आयडेंटिफाईड जे होतील जे त्या ठिकाणी आहेत त्यांना परत पाठवण्याचा विषय नाही त्यांना हा ऍक्ट मिळेल पण मुस्लिम समाजाच्या लोकांना मात्र याचा लाभ मिळणार नाही आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांगलादेशच्या मंत्रिमंडळाला ज्या वेळेला मोदी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली त्यावेळेला बांगलादेशच्या तिकडच्या लोकांनी विचारला प्रश्न विचारला तुम्ही या घुसपेटेचं काय करणार आहात त्या ठिकाणी किंवा या संदर्भामध्ये का काय करणार आहात त्यांनी सरळ सरळ निर्वाळ दिला आम्ही त्यांना परत पाठवणार नाही आहोत याचा अर्थ काय होतो की हे जे सगळे आयडेंटिफाईड लोक असणार आहेत मुस्लिम समाजाची विशेषता असणार आहेत त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये भरवण्याचा विषय चाललेला आहे त्यांना परत पाठवणार नाहीये ते त्यामुळे हे सगळा जो डाव आहे हा राजकीय आहे हा प्रेरित होऊन त्या ठिकाणी गैरसमजाच्या आधारे महाराष्ट्रामधली शांतता बिघडेल सामाजिक धार्मिक एकूणच जो काही सलोखा का आहे आणि महाराष्ट्र देशाला एक नवी दिशा देत आहे ती दिशा देत असताना जे कोणी याच्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नाला बळी पडू नका आणि हा आपला महाराष्ट्र आहे हा आपला महाराष्ट्र देशाला एक नवी दिशा नक्कीच याही वेळेला दाखवून देईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना शांतता राखण्याचं आवाहन करतोय कोणती भीती कोणती दहशत कोणताही गैरसमज मनामध्ये ठेवू नका तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं रक्षण करायला महाराष्ट्र सरकार समर्थ आहे पूरा हिंदी में आप सारे जानते हो की लोकसभा में नया कानून बनाया गया है सी ए बी था व अभि सी ए और उसके बाद पूरे देश में एक माहौल ऐसा हो गया है कि डर का माहौल है गलतफहमी का माहौल है गलत फहमी का माहौल है, है और जैसे मैं देख रहा हूं पूरी जनता देख रही है कि मेरे ही देश में कुछ इलाकों में हिंसा बढ़क उठी है मोर्चे निकल रहे हैं सभी लोग रास्ते पर आ रहे हैं लेकिन मैं महाराष्ट्र की जनता है सारे लोगों को मैं आश्वस्त करना चाहता हूं कि मन में गलतफहमी ना रखें। कुछ लोगों के मन में ये भी डर है कि क्या ये कानून होने के बाद हमें हमारे घर से हमारे राज्य से हमारे देश से देश से निकाला जाएगा तो मैं उनको आश्वस्त करना चाहता हूं। महाराष्ट्र की सरकार पूरी समर्थ है किसी को भी अपने उनका हक छीनने का अधिकार नहीं है और वो छीनने में नहीं दूंगा इसलिए महाराष्ट्र की शांति वो कायम रखें हाँ आपको जो कुछ कहना है जरूर कहें मेरे साथ आकर बात करनी है जरूर करें जैसे आज भी नागपुर में एक मोर्चा विशाल मोर्चा का आयोजन किया गया था उनके साथ भी मैंने बात की है और जब मैंने बात की उनके मन में भी एक गलतफहमी का जहर था वो जहर मैंने निकाल दिया तो फिर से मैं सबको तो आह्वान करता हूँ कि जो भी आपके मन में डर है गलतफहमी है कृपा कर कर उसको निकाल दीजिए और महाराष्ट्र में रहने वाले जो मेरे नागरिक हैं किसी का भी हक किसी को भी मैं छीनने नहीं दूंगा ये मेरा वचन है धन्यवाद बेदडक मध्ये आपल्याला आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय बेधडक चर्चा करतोय आपण देशभर सुरू असलेल्या आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये होणाऱ्या हिंसेच्या संदर्भात की आज या हिंसेचा आसरा का घेतला जातो हिंसा का केली जाते सुनीती सुरू मॅडमकडे जायचं मला आ, सुनीती ताई गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम समाजाच्या मनात एक खदखद होती एक रोष होता त्याला कुठंतरी वाचा फुटले या आंदोलनाच्या निमित्तानं म्हणून ते इतक्या आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले आहेत काय तुम्हाला कारण वाटतं या मागचं या प्रश्नाकडे येण्याआधी मला असं वाटतं की सर्वात आधी मी आताच्या मुख्यमंत्र्यांचं निवेदनाचं स्वागत करते एका अतिशय सेन्सिबल अशा राज्य ते निवेदन होतं आणि त्यांनी खरोखर आश्वस्त केलं आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे इथल्या केवळ मुस्लिमांना नाही आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सामान्य नागरिकांना सुद्धा त्यामुळे त्याचं स्वागत केलं पाहिजे काल सुद्धा मुंबईमध्ये अभूतपूर्व असा मोर्चा होता त्याच्यात काही फक्त मुस्लिम नव्हते त्याच्यात सर्वसामान्य नागरिक होते युवक युवती होते विद्यार्थी होते त्यामुळे हा केवळ मुस्लिमांचा उद्रेक आहे असं मानायचं कारण नाही देशभर सगळीकडे जो आता एक आंदोलनाचा माहोल चाललेला आहे तो बहुशहा हा शांततामयच आहे हिंसा 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 हे सुद्धा कशा तऱ्हेने आपण बातम्यांकडे पाहतो ह्याच्यावर अवलंबून असतं मुख्यत जो आंदोलनं जी आंदोलनं चाललेली आहेत ती शांततापूर्ण चाललेली आहेत कालसुद्धा मुंबईमध्ये एवढा मोठा मोर्चा आणि एवढा मोठा आंदोलन झालं पण पोलिसांचे आभार मानत होते आंदोलक सुद्धा कारण ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताळलं गेलं त्याच्यातही कौशल्य असतं आणि खरोखर आता सावंत ते, ते, ते बरोबर आहे का बरं ह्या सगळ्या इतरच राज्यांमध्ये जिथे भाजपचं सरकार आहे तिथे हिंसावतीय हा माझा एक मुद्दा आहे काल या सर्व जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे संवैधानिक मार्गाने काम करतात मग ते रामचंद्र गुहा असो ते हर्ष मंदर असोत योगेंद्र यादव असोत किंवा प्रशांत भूषण यांच्यासारखे जे या सर्व समाजाला देशाला शांततेचं आवाहन करू शकतात ते स्वतः संवैधानिक मार्गांनी लढतात अशा लोकांच्या अटका केल्या गेल्या डिटेन्शन केलं गेलं काल दिल्लीतल्या मुलींनी पोलिसांना फुलं दिली गुलाबाची आपण हे पाहणार आहोत की नाही जमिया मिलिया विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांचं दमन झालं आणि इतरत्र सुद्धा त्याचे अनेक व्हिडिओ आता पुढे आलेले आहेत की कशा पद्धतीने पोलिसांच्या समोर माण लोकांना पिटलं गेलं त्या ते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघितले असतात अशा तळा व्हिडिओ आहे सुद्धा कुठल्या परिस्थितीतून सामोरं जावं लागतंय ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल ना कुठल्याही हिंसेचं समर्थन कसं काय होऊ शकतं किंवा त्याच्याकडे कानाडोळा कसा होऊ शकतो त्याच्याबद्दल मी आपल्याला हे सांगते की मी ज्या आंदोलनाचं मी, मी प्रतिनिधित्व करते आहे मी ज्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करते आहे ते नर्मदेचं आंदोलन असो की लवासाच्या विरोधाचं ही सर्व आंदोलन शांततामय आहेत आम्ही कधीच हिंसेचं समर्थन केलेलं नाही आमची सगळी आंदोलनं शांततामय आहेत आणि आत्ताही झालेल्या हिंसेचं मी समर्थन करणार नाही प्रश्न असा आहे कि ही राज्याची जबाबदारी असते म्हणजे इथल्या अल्पसंख्यांना आश्वस्त वाटावं वा ही बहुसंख्यांनी बहुमतानी निवडून आलेल्या राज्याची जबाबदारी असते हे आश्वस्त का वाटत नाहीये लोकांना हे गैरसमज असतील समजा आता बीजेपीचे प्रवक्ते म्हणतायत त्याप्रमाणे पण मग लोकांना का भीती वाटतेय डिटेन्शन कॅम्प्स का निर्माण होतात आसाममध्ये पहिला उद्रेक झाला आसाममध्ये एकोणीस लाख लोक कसे वगळले जातात हे सगळे प्रश्न आहेत आणि मुख्य म्हणजे हे मुद्दे आजच का निर्माण होतात हे प्रश्न आजच का उपस्थित केले जातात एवढ्या मोठ्या मंदीमध्ये आपला देश होरपळतोय एवढी मोठी बेरोजगारी आणि आत्महत्या चाललेल्या आहेत या सगळ्या कळीच्या प्रश्नांवर काही करण्याऐवजी कधी तीनशे सत्तर कधी राम मंदिर आणि आता हे एन आर सी आणि सी ए अशा गोष्टी आणलेल्या आहेत खरोखर एन आर सी आणि सी आर एची आत्ता गरज होती का सी एची आत्ता गरज होती का हा माझा प्रश्न आहे मुख्यतः आता हिंसेच्या संदर्भात आपल्या प्रश्नाकडे वळते की हिंसा ही सर्व अर्थांनी त्याज्य आहे मला वाटत नाही की आज कुठलाही नेता कुठलाही सामान्य माणूस उस हिंसेचं समर्थन करेल आणि आज जर हिंसा होत असेल तर आम्ही जायला तयार आहोत की त्या हिंसेमध्ये की लोकांना शांतता राखावी म्हणतात आणि म्हणूनच मला आत्ताच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट हे फार महत्त्वाचं वाटतं की आम्ही इथून कुणालाही हुसकावून लावणार नाही हे एवढं आश्वासन पुरेसं असतं हो तुम्ही संसदेत काय तऱ्हेने बोलता तुम्ही बेजबाबदार विधानं करता पाकिस्तानला भारतात आणायचंय का कोण पाकिस्तानी यायला बसला आहे पण तुम्ही एखाद्या समाजाला वगळण्याचं जेव्हा बोलता सेक्युलर अशा संविधानामध्ये जेव्हा कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही तेव्हा जेव्हा तुम्ही मुस्लिम हा शब्द त्याच्यातून वगळता तेव्हा भीती वाटणार नाही तेव्हा असुरक्षित वाटणार नाही तू त्या सर्व समाजाला सुरक्षित करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही टाळत असाल आणि अशा तऱ्हेचा सा संभ्रम संशय आणि भीती लोकांच्या मनात निर्माण करत असाल तर जे काय घडेल त्याला हे सरकार जबाबदार असतं हिंसा किंवा शांततेने पण आंदोलन करणारे लोक नाही पण पुन्हा शेवटी मी हेच सांगते की हिंसेचं आम्ही समर्थन करत नाही हिंसेला आम्ही कधी साथ देणार नाही खूप महत्वाची तुम्ही भूमिका मांडलेली आहे मला गणी आजरेकरांकडे जायचंय गणि हजरेकर जी तुम्ही म्हणताय बहुतांश जणांचं असं म्हणणं आहे या कायद्याला ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांचा असं म्हणणं आहे की हे असंवैधानिक असं कृत्य आहे जरी ते मान्य झालेलं असलं कायद्यात रूपांतरित झालेलं असलं तरी लो आपला जो संविधान आहे त्या संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचवणारा नख लावणारा हा कायदा आहे असं तुम्ही म्हणताय म्हणून हा विरोध आहे मग सुप्रीम कोर्ट मध्ये हे सगळं सुरू आहे सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दलचा निर्णय देईल ही असंवैधानिक आहे किंवा नाही ते त्यांचं काम आहे त्यांचा निर्णय येईपर्यंत हवं ना वाट पाहायला हवी तोपर्यंत कशाला पेटवा पेटवी करायची मला पहिलं की मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं असं वाटतंय कारण शिवसेना ही त्याचं चित्र असं निर्माण केलं होतं की मुस्लिम विरोधी मध्ये असणारी शिवसेना असं चित्र झालं होतं पण आज मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचं मी स्वागत करतो हिंसा हा आंदोलनचा भाग नाही आहे हा लढा जे आहे की बहुजन समाजाला घेऊन लढायचा लढा आहे आणि मला वाटतं की काही काही स्टेटमध्ये मेघालय तुमचं ना, मेघालय नागालँड तुमचं अरुणाचल प्रदेश मिझोराम आणि आसाम ह्या ठिकाणी हा काही भागामध्ये कादा कायदा हा लागू होणार नाही आहे मग नागपूर आणि मुंबईच्या पलीकडे असणाऱ्या आदिवासीमध्ये हा कायदा लागू होणार आहे काय प्रश्न मुस्लिमचा नाही आहे प्रश्न आदिवासींचा आहे प्रश्न धनगरांचा आहे कायद्याच्या आड राहून आजरेकर त्याचं त्या त्या उत्तर भाजपनं दिलेलं आहे त्याच त्याचं उत्तर त्या 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 दिलेलं आहे माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे जर हा कायदा जो तुम्ही म्हणताय की संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचवणारा आहे याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत थांबता येणार नाही का अशा प्रकारची जाळपोळ कशासाठी जाळपोळचा विषयच नाही आहे हा कायदा सुप्रीम कोर्टाला येणार आहे हे ये ती याची आम्हाला कबूल आहे हे आम्ही बाबरी मस्जिदच्या वेळी आम्ही हे समजून घेतलो होतो की निर्णय काय ते देईल ते आम्हाला मान्य आहे म्हणून पाचशे वर्षाची पुरावा दिल्यानंतर आम्हाला त्याचा निकाल जे लागला आहे त्याची तसाच भीती वाढते की आम्ही सत्तर वर्षचं हे दिलं पुरावा दिला तर हे सरकार भाजपचं सरकार हे मान्य करेल काय ह्या भीतीपोटी काही लोकं डोक्यात राग घालून घेत आहेत की त्यांना भीती वाढत्या की आपल्या विरोधामध्ये हा कायदा केला गेला आहे आणि दुय्यम नागरिक पद मिळत देतायत काय म्हणून माझं आमच्या मुस्लिम समाजाला कळकिणीचं विन विनंती आहे की तुम्ही आंदोलन करण्यापूर्वी ते आंदोलन आपल्या हातामध्ये कसं राहील आणि बहुजन समाजाच्या लोकांना घेऊन आंदोलन करावं आंदोलनशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही आहे परंतु सुप्रीम कोर्टचा निकाल लावूपर्यंत हे आंदोलन ब भडकवण्याचं किंवा रस्त्यावर उतरण्यापेक्षा धरणं आंदोलनच्या रूपामध्ये केलं जाईल तर बरं वाटेल नक्कीच आणि अपेक्षित हेच आहे आपण लोकशाहीमध्ये राहतो ज्या आपण घटनात्मक बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या जगण्यासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी त्याला धक्का लागू नये याच्यासाठी जेव्हा आपण रस्त्यावर उतरतोय तेव्हा हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की आपल्या या आंदोलनामुळे त्याच संविधानाचा अपमान तर होत नाही आहे ना इथल्या कायद्याच्या राज्यापुढं आव्हान तर निर्माण होत नाही ना याचा विचारसुद्धा होणं गरजेचं आहे आणि सरकार म्हणून जर इथल्या जनतेच्या मनात भीती असेल तर ती भीती संभ्रम अफवा जे काय असेल ते बाजूला करण्याची जबाबदारी सुद्धा याच राज्याची आहे आणि सत्तेवर बसलेल्यांची आहे याची बूथ जी आहे ते सगळेजण राखतील आणि हा देश पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल अशा आशा करूया या बेधडकच्या चर्चेत आपण सगळ्यांनी वेळ दिलात आपली मतं मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार बेधडकमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन